शामड्यांना झेड+ सुरक्षा दिली शासनाने. घातपात झाल्यासारखं टेम्पो वगैरे उल्लेख केलाय. धोका आहे त्यांना झेड+ सुरक्षा मिळाली पाहिजे, नाही तर शासन जिम्मेदार आहे त्यांना काय जर झालं. मनोज जरांगे पाटील यांना झेड+ सुरक्षा देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती मराठा आंदोलकांनी केलेली आहे. ज्या आंदोलकांनी ही मागणी केली ते आंदोलक सध्या आपल्या बरोबर आहेत. दादा मला सांगा की दादांनी आज एक घातपाताचा संशय जो आहे तो व्यक्त केलेला आहे, पण तुमची काय मागणी असणार? नक्कीच आहे ना, वेळोवेळी प्रत्येक दौऱ्यामध्ये अमरावती, हिंगोली अशा अनेक ठिकाणी दादावर रायगडला घातपात झाल्यासारखं टेम्पो वगैरे उल्लेख केलाय. याच्याहून साहजिकच आहे की घातपात होऊ शकतो, आणि शासनाने याची दखल घेऊन झेड+ सुरक्षा काहीच नाही. अहो आजकाल जे समाजामध्ये विद्रोह करते, शांतता भंग करतात, अशा शामड्यांना झेड+ सुरक्षा दिली शासनाने, आणि जे शांतता प्रस्थापित करतोय, विधायक काम करतोय, त्यांना काय म्हणले ते एक बाटूक का दोन बाटूक दिले तर ते कुठं पळत येतं, रॅटारिटीमध्ये कुठं असते ते, आणि काय घडून गेलं तर कोण शासन जिम्मेदारी घेणार आहे का? मला म्हणायचं आहे की इतिहास सांगतोय की छत्रपतींना विषप्रयोग झाला, महात्मा गांधींना गोळ्या घातल्या, जे दाभोळकर सारखे जे आहेत हंदस आणून त्यांना मारून टाकलं, आणि जे चांगलं काम करते तिथं काय आहे त्यांना गोळ्या घालायला धोके त्यांच्या जीवाला, हे काय रेकॉर्डवर आहे हे म्हणून दादाला धोका आहे. धोका आहे म्हणजे आता काय दिसतंय लॉजिकली तर दिसतंय, मग काय आता पुराणात पंचांगात बघायचंय का, हे काय एखाद्या ज्योतिषाकडे जाऊन बघायचं का? धोका आहे त्यांना झेड+ सुरक्षा मिळाली पाहिजे, नाही तर शासन जिम्मेदार आहे त्यांना काय जर झालं. महाराष्ट्र पेटन, देश पेटन हे सगळं ओळखून आणि कायदा सुव्यवस्था भंग होणार नाही याची खात्री करून काळजी घेऊन माननीय जरांगे पाटलांना सुरक्षा देणं हे शासनाचं आद्य कर्तव्य ठरते, प्रथम प्रायोरिटी त्याला मिळायला पाहिजे असं आमचं म्हणणं. अजून काही मराठा आंदोलक आपल्या बरोबर आहेत दादा? दादांच्या जीवाला धोका आहे असा संशय, घातपात होण्याचा संशय दादांनी व्यक्त केलेला आहे. हो नक्कीच, सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांना झेड+ सुरक्षा ही भेटायलाच पाहिजे, कारण की आताच्या ज्या वातावरण आपण पाहतोय त्यामुळे आपल्याला जरांगे पाटलांना झेड+ सुरक्षा भेटणे ही अत्यंत आवश्यक आहे. सर मला सांगा की जरांगे पाटील यांना झेड+ सुरक्षा मात्र दोन पोलीस सरकारनं नेमली होती, ती सुरक्षा दादांनी नाकारली? नाही, दादांनी समाजाच्या भावनेचा विचार करता आणि त्यांची समाजाला जी गरज आहे ती गरज लक्षात घेता त्यांनी स्वतःच ती सुरक्षा स्वीकारायला पाहिजेच. परंतु दादाच्या मागं मराठा समाजाची फार मोठी सुरक्षा आहे, तसं पाहिजे पाहिलं तर आम्हाला झेड सुरक्षापेक्षा मराठा समाजाची सुरक्षा जास्त महत्त्वाची आहे, परंतु लोकांच्या भावनेचा आणि त्यांच्या स्वतःची गरज जी आज आवश्यकता आहे मराठा समाजाला, त्यामुळे त्यांना निश्चितपणे झेड+ सुरक्षा शासनानं द्यायलाच पाहिजे. भ्रष्टाचारी लोकांना झेड+ सुरक्षा देता तुम्ही, जेलमध्ये जाणाऱ्यांना सुरक्षा देता, एक चांगला आणि कुठलीही आमिष किंवा कुठल्याही याला बळी न पडता काम करणाऱ्या माणसाला झेड+ सुरक्षा देण्यासाठी शासनाला काय अडचण आहे, त्यामुळे द्यायलाच पाहिजे. आपण बघितलं तर आज मनोज दरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सालेर किल्ल्याच्या दौऱ्यादरम्यान घातपाताचा संशय व्यक्त केला होता, आणि त्यालाच धरून मराठा आंदोलकांनी मनोज दरांगे पाटील यांना सरकारनं झेड+ सुरक्षा देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली, सराडी.